अमरनाथ पश्चिम के खुंटोली भवानी चौक श्री क्रीडा मंडल के पास विकास कामों का शुभारंभ। माननीय श्री अरविंद वालेकर शहर प्रमुख व माननीय श्री राजेंद्र वालेकर और मनीषा ताई वालेकर के मार्गदर्शन में खुंटोली भवानी चौक स्थित श्री क्रीडा मंडल व्यायामशाला से मोहम्मदिया मस्जिद तक चकल टाइल्स और तुकाराम लोटे इनके घर से ट्रांसफार्मर तक गटर की दुरुस्ती के काम का भूमि पूजन युवा नेता श्री निखिल वालेकर के शुभ हाथों से किया गया। इस मौके पर राजा राम लोटे, जहांगीर शेख, जमशू मामू, पत्रकार यूसुफ भाई शेख, अब्दुल सत्तार, रियाज सैयद, आनंद सेठ, तुकाराम काका, प्रकाश वालुंज और कई महिलाओं के अलावा और भी कई लोग उपस्थित थे। युवा नेता निखिल वालेकर का राजा राम लोटे और जहांगीर शेख ने पुष्प गुच्छ देकर स्वागत किया। आज आपल्या या अंबरनाथ पश्चिमेकडील भवानी चौकातील श्री क्रीडा मंडळ येथील आजूबाजूचा जो परिसर आहे तिथे ज्या जुन्या चेकटेल झालेल्या होत्या ज्या गटारी रिपेअर करायच्या बाकी आहेत तर त्या सगळ्या कामांचा आज इथे भूमिपूजन आपण केलेलं आहे। जी काही कामं जुनी झालेली आहेत प्रत्येक काम आपल्याला माहिती आहे की एखादी गल्ली असेल तिकडे चेकटेल्स आपण आधी लावल्या होत्या त्याच्यानंतर तिथे ड्रेनेजची लाईन असेल कोणाच्या पाण्याच्या लाईन खोदल्या गेल्या असतील तर त्या खोदल्यानंतर ते सगळं काम तसंच राहतं आणि त्याच्यानंतर कुठेतरी ते परत रिपेअर करण्याची दुरुस्त करण्याची वेळ येते आणि आज त्याच दुरुस्तीच्या कामाचा लोकार्पण सोहळा आपला भूमिपूजन आपण इथे करणार आहोत आणि लगेचच त्याचं काम चालू होऊन लोकांच्या साठी ते खुलं देखील आपण करणार आहोत आणि या कामाचा वारंवार पाठपुरावा या विभागाचे आमचे ज्येष्ठ शिवसैनिक राजाराम लोटे साहेब असतील, तुकाराम काका असतील, आमचे जहांगीर शेख असतील, इथले सगळेच आजूबाजूचे सगळे नागरिक असतील, या श्री क्रीडा मंडळाच्या वतीनं देखील अनेक वारंवार आमच्या माझी या वार्डाच्या नगराध्यक्षा मनीषा वाळेकर असतील, राजेंद्र वाळेकर साहेब यांना वारंवार विनंती करून आपण नगरपालिकेमध्ये अनेक दिवसांपासून या गोष्टींसाठी पाठपुरावा करत होतो पण पूर्वीचे दिवस वेगळे होते। पूर्वी आपण काम हातात वर्क ऑर्डर नसेल तरी पण चालू करू शकत होतो पण आताचे दिवस थोडे वेगळे आहेत, प्रशासक आहे, राजकीय परिस्थिती थोड्या वेगळ्या झालेल्या असल्यामुळे आपल्याला जोपर्यंत हातामध्ये वर्क ऑर्डर येत नाही तोपर्यंत आपण कामांना सुरुवात करू शकत नसल्यामुळे थोडा कामांना उशीर होतोय पण नागरिकांना या सगळ्या गोष्टी कदाचित माहीत नसतात परंतु असो तरी देखील आम्ही नागरिकांसाठी जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं प्रयत्न करतो आणि नागरिकांना पण मी आवाहन करतो की आमचं कामच विकास करणं असेल किंवा छोट्या मोठ्या अडचणींना तोंड देणं असेल तुम्हाला ज्या ज्या काही अडीअडचणी असतील त्या अडीअडचणी आम्हाला कधीही फोन करून सांगत जा आम्ही त्या स्वखर्चातून देखील करून द्यायला तयार आहोत एवढंच मी तुम्हाला सगळ्यांना इथे सांगतो आणि या भूमिपूजनासाठी आलेल्या सगळ्या नागरिकांचे मी आभार मानतो आणि ज्याच्या ज्यांनी या कामासाठी मेहनत केलेली आहे नगरपालिकेमध्ये वारंवार जाऊन नगरपालिकेची तर प्रोसेस सगळ्यांना माहिती असेल नगरपालिकेला कमीत कमी 10 टेबल आहेत एका टेबलवरून एखादी फाईल सुरुवात होती तर ती सह्या होत 10 टेबल फिरल्याशिवाय ते काम चालू होत नाही त्याच्यामुळे हे फिरवणं सगळ्यात महत्वाचं आहे काम चालू करणं आणि काम होणं ही मोठी गोष्ट राहिलेली नाही पण ती फाईल फिरवून त्या सह्या करून फाईल पूर्णत्वास नेणं ही आजकालची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी राजाराम लोटे काकांनी पूर्ण केली त्याच्यासाठी मी त्यांचं विशेष आभार मानतो आणि या नागरिकांचा आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद। जय महाराज। आज श्री क्रीडा मंडळ खुंटोली भवानी चौक येथून आज जे भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला त्या आदरणीय श्री सन्माननीय अरुणजी वाळेकर साहेब यांच्या आशीर्वादाने आणि कार्यसम्राट राजेंद्र वाळेकर यांच्या प्रयत्नाने या कामाला आज सुरुवात झालेली आहे। या कामाची खरं म्हटलं तर पाठपुरावा आमच्या यशूभाई शेख यांनी खूप दिवसापासून राजेंद्र वाळेकर साहेब यांच्याकडे केलेली होती आणि त्यानंतर मला पण सांगितलं राहायचं करणे काय आहे तर मी पण त्या मग त्याचा पाठपुरावा केला। मी राजेंद्र वाळेकर साहेबांना सांगितलं की आमच्या घराचे जे पाठीमागे जे घट चेकर टाईल्स आहे ती फार तुटलेल्या अवस्थेत आहे आणि त्यांनी येऊन बघितले आणि त्यानंतर त्यांनी मला ह्या कामाचा सांगितलं की तुम्ही या कामाचा पाठपुरावा करा। ह्या नगरपालिके निखिल भाऊंनी सांगितल्याप्रमाणे खरोखर नगरपालिकेमध्ये खूपच त्रासदायक आहे सर्वांनाच हे काम जमत नाही त्यासाठी निखिल भाऊ आणि योगेश गोरे यांनी मला अतिशय खूप चांगली मदत केली त्यात श्रीनिवास वाल्मिकी आमचे जहांगीर शेख यांनी पण सहकार्य केले आणि या सर्वांच्या सहकार्यातून आज मी
ये आपला श्री क्रीडा मंडळ व्यायामशाळा ते मोहम्मदी मस्जिद पर्यंत जे चेकरचं काम आहे ते काम आपल्या हाती घेतलेले आणि ते चांगल्या प्रमाणे करेल मी अशी मी निखिल भाऊंसमोर गवाही देतो।